नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाणे जिल्ह्याचा 91.42 तर पालघरचा 92.74% निकाल. 82.29% मुले तर 91.4% मुली पास. परिवहन समिती सभापती निवडणूक 15 जूनला. आणि ठाणे महानगरपालिकेच्या लाचखोरकर निरीक्षकासह लिपिक रंगेहात अटक. मार्च 2016 घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. राज्याचा निकाल 89.56% लागला असून 91.41% विद्यार्थ्यांनी तर 87.98% विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. तर ठाणे जिल्ह्यातही मुलींनीच बाजी मारली आहे. ठाणे जिल्ह्यात सुमारे 92.39% मुली तर 90.51% मुले उत्तीर्ण झाली आहेत. तर पालघरमध्ये 92.81% परीक्षार्थी उत्तीर्ण झालेत. यामध्ये मुलींची संख्या 93.17 तर मुलांची संख्या 92.37% इतकी आहे. 12वीप्रमाणेच 10वीच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 96.56% तर लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी 81.54% इतका लागला. बेस्ट ऑफ 5 नुसार निकाल जाहीर करण्यात आला आहे. 10वीची फेरपरीक्षा 18 जुलैला होणार आहे. राज्य मंडळाच्या 9 विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या 16,01,406 विद्यार्थ्यांपैकी 14,34,143 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात उत्तीर्ण झालेल्या मुलींची संख्या 6,71,853 असून मुलांची संख्या 7,62,290 एवढी आहे. विद्यार्थ्यांना निकालाची मूळ प्रत येत्या 15 जूनला दुपारी 3 वाजता संबंधित शाळांमध्ये वितरित केली जाणार आहे. ठाणे जिल्ह्यात 49,437 मुलींनी तर 53,163 मुलांनी असे एकूण 1,02,600 परीक्षार्थींनी 10वीची परीक्षा दिली होती. त्यामध्ये 48,119 मुलं तर 45,676 मुली उत्तीर्ण झाल्यात. या उत्तीर्ण होणाऱ्यांचं प्रमाण 91.42% इतकं आहे. यामध्ये मुलींचं प्रमाण 93.17 तर मुलांचं प्रमाण 92.37% एवढं आहे. ठाणे महानगरपालिका अगदी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातरजमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोअर्स खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खात्री जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हजरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. ठाणे महापालिकेची परिवहन समितीची निवड करण्यात आली. मात्र आचारसंहितेमुळे परिवहन सभापतीपदाची निवडणूक रखडली होती. दरम्यान 15 जूनला परिवहन सभापतीपदाची निवड करण्यात येणार आहे. मात्र आचारसंहितेमुळे अद्याप निवडणूक कार्यक्रम निश्चित करण्यात आला नसल्याची माहिती पालिकेनं दिली. ठाणे परिवहन समितीत शिवसेनेचे 7 सदस्य आहेत तर राष्ट्रवादीचे 3 आणि काँग्रेस आणि मनसे यांचे प्रत्येकी 1 सदस्य आहेत. परिवहन समिती सभापती निवडण्याच्या प्रक्रियेमध्ये सभापती निवड करण्यासाठी परिवहन समिती सदस्य आणि स्थायी समिती सभापती यांना मतदानाचा अधिकार आहे. त्यामुळे परिवहन समिती सदस्य 7 आणि भाजपाच्या स्थायी समिती सभापती संजय वाघोले असल्यानं युतीचं संख्याबळ हे 8 आणि विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांचं संख्याबळ 5 असं आहे. त्यामुळे परिवहन समिती सभापती पदाची माळ ही युतीच्या सदस्याच्या गळ्यात पडणार आहे. परिवहन समितीच्या या संख्याबळामुळे विरोधक फार उत्सुक दिसत नसल्याचं चित्र आहे. ठाणे जिल्हा परिषदेमध्ये प्रशासकीय कारभार असल्यानं अधिकाऱ्यांच्या मनमानीपणाचे अनेक नमुने उघडकीस येत आहेत. शासकीय योजनांचा लाभ मिळूनही प्रत्यक्षात या योजनांची अंमलबजावणीच झाली नसल्याचं आढळून आलं असून 6.5 कोटींचा अपहार झालाय. जवाहर रोजगार योजना, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना तसंच ग्रामनिधीमधून काम करणं अपेक्षित असतानाही ती न करता रक्कम मात्र हडप झाली आहे. त्याची वसुली करावी असे आदेश देऊनही 514 प्रकरणं वसुली अभावी प्रलंबित आहेत.
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध सरकारी योजनांअंतर्गत रस्ते बनवणं, पाझर तलाव खोदणं, नळपाणी पुरवठा योजना, स्वच्छता, ग्रामविकास अभियान, साक्षरता अभियान इत्यादी विविध उपक्रम राबवले जातात. या उपक्रमांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेमार्फत मिळतो. ठाणे जिल्हा एकसंघ असताना तत्कालीन 14 तालुक्यांमध्ये एकूण 6,24,52,078 रुपये शासकीय योजना राबवण्यासाठी ग्रामपंचायतींना मिळाले. हा निधी मिळून देखील प्रत्यक्ष कामं करण्यात आली नाहीत तर काही कामं अपूर्ण असून कागदावरच ती पूर्ण झाल्याचं भासवण्यात आलंय. सर्वाधिक अपहार भिवंडी, शहापूर आणि मुरबाड या तालुक्यांमध्ये झाला असून तेथील ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीची सत्ता होती. आता लोकप्रतिनिधींचा कार्यभार संपुष्टात आल्यानं तिथे केवळ प्रशासकीय हुकूम चालतो. या योजना तसंच सरकारी निधीची रक्कम नेमकी कुठे गेली याचा शोध घेण्याचं काम सध्या सुरू आहे. ठाणे जिल्हा एकत्र असताना 14 पंचायत समित्यांना कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला. या पैशांचा अपहार झाल्यानंतर काही ग्रामसेवक आणि सरपंचांवर गुन्हे देखील दाखल झाले. जिल्हा परिषदेची सध्या 39 प्रकरणं न्यायालयात प्रलंबित असून त्याचा अद्याप फैसला लागलेला नाही. 1,129 प्रकरणांपैकी 615 प्रकरणं निकालात काढण्यात आली आहेत. श्रीस्थानक ते ठाणे आणि पुढे ठाणे ते नवे ठाणे असा ठाण्याचा अनेक दशकांचा इतिहास उद्यान प्रतिकृतीच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न करणाऱ्या महत्वाकांक्षी अशा प्रकल्पाला अखेर गती मिळण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत गेल्या 2 वर्षांपासून कागदावर असणारा हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी ठाणे महापालिकेनं सुमारे 16 कोटी रुपयांची निविदा काढली आहे. मानपाडा परिसरातील एका विस्तीर्ण भूखंडावर या ठाणे थीम पार्कची उभारणी केली जाणार असून एवढी मोठी रक्कम खर्च करून उभारण्यात येणाऱ्या या उद्यानाच्या संकल्पनेविषयी आतापासूनच जुन्या जाणत्या ठाणेकरांमध्ये उत्सुकता व्यक्त होऊ लागली आहे. ठाण्याला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. या शहराचे वेगळे अस्तित्व जोपासणाऱ्या पाऊलखुणा आजही जागोजागी दिसतात. सुमारे 100 वर्षापूर्वी इथून धावलेली पहिली लोकल ट्रेन, मासुंदा तलाव, कोपिनेश्वर मंदिर अशा काही ठळक खुणा आजही ठाणेकरांसाठी मानबिंदू ठरले आहेत. ठाणे कडव्याच्या वेशीवर उभारण्यात आलेलं ठाणे कारागृह देखील याच ऐतिहासिक परंपरेचा आणि वास्तुखुणेचा एक भाग आहे. ठाण्याच्या वाटचालीचा हा इतिहास एखाद्या मोठ्या उद्यानाच्या माध्यमातून जतन केला जावा यासाठी घोडबंदर परिसरात थीम पार्क उभारण्याची संकल्पना 2 वर्षापूर्वी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आली. तत्कालीन आयुक्त असीम गुप्ता यांनी या संकल्पनेस मंजुरी दिली आणि यासंबंधीचा ढोबळ आराखडाही तयार करण्यात आला. नव्या ठाण्याचा अविभाज्य भाग बनलेल्या घोडबंदर मार्गावरील मानपाडा परिसरातील विस्तीर्ण भूखंडाची या प्रकल्पाच्या उभारणीसाठी निवड करण्यात आली आहे. राज्य सरकारनं या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी गेल्या 1.5 वर्षापासून पालिकेमार्फत प्रयत्न केले जात होते. त्यामुळे सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतरही यासंबंधी फारशी हालचाल होताना दिसत नव्हती. अखेरीस या ठाणे थीम पार्क पार्कला मंजुरी मिळाली असून सुमारे 16 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी 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 TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. जागेची मालमत्ता कर आकारणी करण्यासाठी तक्रारदाराकडून लाच स्वीकारणाऱ्या ठाणे महापालिकेच्या करनिरीक्षकासह लिपिकाला ठाणे लाचलुचपत विरोधी पथकानं सोमवारी रंगेहात अटक केली. देवचंद गरडाल राठोड असं करनिरीक्षकाचं तर विजय प्रताप राठोड असं लिपिकाचं नाव असून दोघेही ठाणे महापालिकेच्या उथळसर प्रभाग समितीमध्ये कार्यरत होते. यातील विजय राठोड याला 10,000 लाच स्वीकारताना लाचलुचपत विरोधी पथकानं अटक केली आहे. लाचलुचपत पथकानं दिलेल्या माहितीनुसार यातील तक्रारदार यांनी त्यांच्या जागेच्या मालमत्ता कर आकारणीसाठी पूर्वी 50,000 रुपये या राठोड दुकलीला दिले होते. तरीही त्यांचं समाधान झालं नव्हतं. तरीही पुन्हा 10,000 मागणी करण्यात आल्यानं तक्रारदारांनी लाचलुचपत पथकाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार तक्रारीची पडताळणी करून सोमवारी सापळा रचून दोघांना अटक केली. अधिक तपास निरीक्षक अतुल आहेर करत आहेत. आजच्या ठळकघडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे जिल्ह्याचा 91.42 तर पालघरचा 92.74 टक्के निकाल. 82.29% मुले तर 91.4% मुली पास. परिवहन समिती सभापती निवडणूक 15 जूनला आणि
ठाणे महानगरपालिकेच्या लाचखोरकर निरीक्षकासह लिपिक रंगेहात अटक. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सैलेक आदर्शनगर समोर कोलबाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326. आमचा ईमेल आयडी आवाज माझा @tvnews.gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.